नमस्कार मी सुप्रिया समोर बघू शकता की गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे अतिशय सुंदर आणि प्रसन्न अशा वातावरणात आपण गणपतीचं आगमन झालेलं आहे तर बघू शकता छोट्या पद्धतीने अगदी कमी वेळात आणि कमी सामानात आपण हे डेकोरेशन कसं करायचं ते मी आता दाखवणार आहे तर बघू शकता साईडनं जे व्हाईट कलरचे दोन लोड लावलेले आहेत ला ते मी अगदी घरी दोनच मिनिटात बनवलेले आहेत तर गणपती बाप्पा ज्या पेपरमध्ये आपण पॅक करून आणले होते त्याच पेपरचा वापर करून गोलगुंडाळा करून मी कलरफुल सेलोटेप लावलेला आहे आणि अशा पद्धतीने हे लोड मी एक बनवलेलं आहे आणि माझ्या एका छोट्या मुलाने एक लोड बनवलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि बघू शकता समोर हे गणपती जो काढलेला आहे हा माझ्या मुलाने काढलेला आहे छोट्या मुलाने तर साईडनं हे बघू शकता की हे जे फुलं लावलेली आहेत तर ही जी फुलं यूज अँड थ्रोच्या ग्लासमध्ये मी तांदूळ भरून ही फुलं लावलेली आहेत चारही बाजूने फक्त चार फुलं लावलेली आहेत तर अतिशय आणि साईडला जी खाली ओढणी बघू शकता ती बॉक्सला ओढणी लावलेली आहे म्हणजे गणपती बाप्पाचा पाट अशा पद्धतीने छान डेकोरेशन केलेलं आहे तर साईडनं जी खाली ओढणी आहे ती अगदी जरीची ओढणी वापरलेली आहे आणि खाली प्लेन साडीचा वापर केला आहे हे जे डेकोरेशन आहे फक्त पंधरा मिनिटात माझे झालेले आहे आणि मागे मिरर असल्यामुळे हे डेकोरेशन अतिशय उठावदार उठून दिसत आहे खूप सुंदर असं हे गणपती बाप्पाची आरती किंवा हे जे मोदक नैवेद्य तुम्ही बघू शकता आणि ह्या काळात अगदी लहान मुलेही या सणामध्ये इन्वॉल्व्ह होतात आणि गणपती बाप्पा तर सगळ्याचा आवडताच आहे त्यामुळे लहान मुलांनाही ह्याचं डेकोरेशन किंवा सजावट करायला नक्कीच आवडतं तर बघू शकता अगदी कमी जागेमध्ये आणि कमी सामानात हे डेकोरेशन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं हा गणपती बाप्पा कसा वाटला किंवा डेकोरेशन कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुमच्या घरचा गणपती बाप्पाही नक्कीच छान सजावट झाली असेल सजावट कशी असो शेवटी भक्तिभाव अतिशय शे महत्त्वाचा आहे तर आपण सगळेजण गणपती बाप्पाचं अतिशय आनंदाने स्वागत करूयात आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि सम मागे एकदा मी हे जे मोदक आहेत तर एकाच मिश्रणापासून चार ते पाच मिठाया कशा बनवायच्या हे मी दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ व्हिडिओ नक्की तुम्ही जाऊन बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये